शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर में जागतिक युवा कौशल दिन 2015 का आयोजन 15 जुलाई को कौशलम सभागार में किया गया। कार्यक्रम में उद्घाटक के तौर पर जिला कोषागार अधिकारी चंद्रपुर MS वाघमारे, अध्यक्ष के तौर पर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर के प्राचार्य नितिन जुनूनकर, प्रमुख अतिथि के तौर पर आइस एनर्जी सर्विसेज चंद्रपुर के अमरदीप शुक्ला, गट निदेशक कटरे सर आदि मान्यवरों की उपस्थिति होकर कार्यक्रम दौरान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था के विद्यार्थियों की विविध कंपनियों में सिलेक्शन हुए विद्यार्थी, संस्था में परीक्षा में अव्वल आए विद्यार्थी, साथ ही स्वच्छता अभियान अंतर्गत चलाए गए उपक्रम में सहभागी विद्यार्थियों का उपस्थित मान्यवरों के हाथों पुष्पगुच्छ व प्रमाण पत्र देकर सत्कार किया गया। कार्यक्रम पश्चात उपस्थित मान्यवरों ने संबंधित विषय पर अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों सहित विवेक गड़े, शंकर मद्दलवार, बंडोपंत बोड़ेकर, विकास जयपुरकर, गजानन माहुरकर आदि की उपस्थिति होकर कार्यक्रम का संचालन बंडोपंत बोड़ेकर ने किया व आभार प्रदर्शन विकास जयपुरकर ने किया। कार्यक्रम में शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था के विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल थे। विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं आणि ज्यांना यशस्वी म्हणून गौरव चिन्ह मिळालेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो। जुनून कसं मला एक 20-25 वर्षापूर्वीचा प्रश्न मिळतो की त्या काळामध्ये ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना 10 झाल्यानंतर 12 झाल्यानंतर पालकांची एक अशी इच्छा असायची की माझ्या मुलांना एकतर दीडला जावं किंवा आयडियाला जावं। याचं कारण म्हणजे डीएल आणि आयडिया हे त्या काळामध्ये 2 वर्षाचा कोर्स केला डीएलचा किंवा आयडियाचा की 2 वर्षाचा कोर्स केल्याकडे लगेच 6 महिन्यामध्ये तो मुलगा मुलगा रुग्ण आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकायचा। आणि ह्याच प्रोसेसमध्ये मी स्वतः गेलो आहे। मला थोडीशी मी माझे हे सांगतो, मी जरा फ्लॅटला पण जातो कारण जुनून कसं आमच्या नेहमी म्हणतात की आमची मुलं पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला भरपूर तुला प्लेसमेंटचे चान्सेस आहेत पण मुलांचं जाणं आहेत। एकूण 10 हजार रुपये असतं, 15 हजार रुपये असतं। मुलांची अशी अपेक्षा असते की मला सिंधुदुर्गमध्ये कुठे मिळावी, नागपूरला मिळावी, म्हणजे आमच्या गावापासून जवळ मिळावी आणि अमुकामुक एवढ्या प्रकारे नोकरी मिळावी। त्या सर्व बांधवांना मी माझी एक कथा सांगतो, म्हणजे माझ्या जीवनातली 12 वेळा सर मला 89% मार्क मिळाला। आता शिकवतो मी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजे एक प्रकारचं कौशल्य दिन म्हणजे आपल्या संस्थेचा खरा हा पुरा समजला पाहिजे। कौशल्य शिकवण्याचं काम आयटीआयमध्ये केलं जातं आणि त्या संस्थेमध्ये हा मान सन्मान आपल्या भारताच्या पंतप्रधानाने आपल्याला दिलेला आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामधल्या 15,000 आयटीआयमध्ये हा कार्यक्रम बघितला जाणार आहे आणि किमान 1.5 लाख लोकांना नोकऱ्यांची नियुक्ती पत्र वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे हा एक अत्यंत उपक्रम, असा चांगला उपक्रम या ठिकाणी करतो आणि मी आपण सगळेजण इथं असणारे शिक्षक किंवा ज्या व्यवसायामध्ये आपण प्रशिक्षण घेतो असे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी यांना गौरव आणि अभिमान बाळगणारा असा हा दिवस असं मी समजतो। मित्र हो की औद्योगिक आस्थापना आणि प्रशिक्षण यामधील महत्त्वाचा दिवा म्हणजे कौशल्य। सर म्हणाले की बोडेकर सर म्हणाले की आपण कौशल्य सभागृहामध्ये आहे, हे जेव्हा सभागृह आपण केलं आणि याचं नाव काय म्हणायचं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली, म्हणजे कौशल्यमच ठेवायचं कारण वी आर द ओनली स्किल ओरिएंटेड इन्स्टिट्यूट प्रोग्राम ऑलवेज मूविंग इन द वर्ल्ड। त्यामुळे त्या गोष्टी आपण घेतलेल्या आहे आणि हे करत असताना मात्र एका गोष्टीची मला नेहमी खंत होते। महात्मा गांधी म्हणायचे की दोन्ही हाताने गुंतवणूक होत नाही आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये असता, की ही एकमेक संस्था आहे व्यवसाय शिक्षण VTP ज्याला आपण म्हणतो, VEC चा आपण कार्यक्रम जेव्हा करतो, मला ते कार्यक्रम सुरू झाला ना मोदीजी आले की नाही आले तोडा सध्या आपणच आहोत मोठे। मी असं म्हणतो की या संस्थेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी इतका नशीबवान आहे आणि जोपर्यंत दोन्ही हाताने गुंतवणूक होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आपण कौशल्य साधत नाही।